पुण्याच्या घोडगावमध्ये आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या दुधात चक्क अळ्या आढळलेल्या आहेत. निवासी आदिवासी इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. नाश्त्यावेळी दिल्या जाणाऱ्या दुधाच्या पॅकेटमध्ये अळ्या आढळल्याचा हा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर येतोय. तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. पुण्यातून ही बातमी आपण पाहतोय. इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. नाश्त्यासाठी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दुधामध्ये अळ्या आढळलेल्या आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतोय का, आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतोय का असा प्रश्न यामुळे निर्माण होतोय. खरं तर मागच्या काही दिवसांमध्ये यापूर्वी दोन घटना सुद्धा समोर आल्या होत्या ज्यामुळे पोषण आहारामध्ये खरं तर अळ्या साप अशा प्रकारचे पदार्थ आढळले होते आणि त्यानंतर आता पुण्यातून ही बातमी समोर येते. तिथला अहवाल घेतला आणि आता आम्ही ते आमचं वरिष्ठ कार्यालय जे आहे नाशिक आणि ठाण्याचं तिकडे आम्ही पाठवतो आहे. तसंच तिथले जे सॅम्पल तसेच 3 ते 4 शाळा ज्या आहेत आमच्या त्यांचे सॅम्पल आम्ही फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट आहे पुण्याचं त्यांच्याकडे आम्ही पाठवणार आहोत आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना दूध वितरण केलं जातं त्या दुधामध्ये अळ्या सापडलेल्या आहेत आणि त्या अळ्या संपूर्ण प्रकल्पामध्ये जेवढे दूध प्रकल्पांतर्गत जेवढे आश्रमशाळा येतात या आश्रमशाळेमध्ये हे संदिग्ध दूध वितरण केलं जातं. खूप गांभीर्याने घेणारी गोष्ट आहे. गांभीर्याने घेतलं पाहिजे अशा तक्रारी वारंवार करून देखील प्रकल्प अधिकारी याच्यावरती काही ठोस भूमिका जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही जे 6 तारखेला आंदोलन होणार आहे तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती आंदोलन संपवणार नाही एवढं त्या ठिकाणी आश्वस्त करतो.